कोरोना आणि लॉकडाऊनचा खरं तर रिअल इस्टेटला देखील मोठा फटका बसला होता. या क्षेत्रावरच खरं तर याचा परिणाम जो आहे तो बघायला मिळत होता. घर खरेदी ही जवळपास बंद झाली होती. यासोबतच त्यानंतर म्हणजे सिमेंट असेल, स्टील असेल, हे जे रॉ मटेरियल आहेत त्यांचे देखील दर वाढल्याने कुठेतरी ही गृहखरेदी असेल किंवा ही सर्व मंदावली होती. मात्र आता निर्बंध मुक्तीनंतर म्हणजे गणेश उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल आणि त्यानंतर आता दिवाळीमध्ये घरांची मागणी ही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आता आपण समोर जर बघितलं तर मी नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील अमृतधारा या प्रोजेक्टच्या इथे आहेत आणि आपण जर बघितलं तर आज लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी हे दोन्ही योग आज जुळून आलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती घर घेण्यासाठी हे जे नागरिक आहेत हे इथे दाखल झालेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात, त्यांच्याशी आपण बोलूयात. दादा, काय सांगाल, आज घर घ्यायला आलात, कशी कसा उत्साह आहे? उत्साह जास्त आहे आणि मी म्हणजे निवृत्त सिव्हिल इंजिनियर आहे, त्याच्यामुळे यांच्या कामाची गुणवत्ता पारदर्शकता मला माहीत असल्यामुळे मी यांच्याकडे फ्लॅट बुक केलेला आहे. आता काय सांगाल, म्हणजे कोरोनाचा म्हणजे पूर्ण फटका या क्षेत्रावर बसला होता, मात्र आता घर खरेदी देखील चांगली होते. तुम्ही घर घेताना काय काय गोष्टी बघताय दिवाळीतच असं का? आम्ही घर बघताना आता कोरोनाचा फटका बसला होता पण आता त्याच्यातून लोक बाहेर पडलेलं आहे आणि आता चांगला रिस्पॉन्स मिळतोय. आणि आम्ही घर बघताना दोन बाजूचे रस्ते, यांची कामाची गुणवत्ता, यांनी दिलेल्या ॲम्युनिटीज आणि लोकॅलिटी, यांची विश्वासार्हता, हे सर्व बघूनच घर बुक केलेलं आहे. एकंदरीतच की म्हणजे सर्व लोकॅलिटी असेल किंवा सर्व ॲम्युनिटीजचा विचार करत घर खरेदी केली जाते. काय सांगाल, म्हणजे आज दिवाळी आहेत आणि दिवाळीच्याच पार्श्वभूमीवर आज घर बघायला आला. खूपच आनंद होतो दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला इथे घर बुक करायला मिळतं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यांचा जो फ्लॅट आहे तो खूप जास्त स्पेशियस आहे आणि जी संपूर्णपणे सोसायटी सर्वांगीण कशी असावी याचं हे खूप चांगलं उदाहरण आहे. कारण खूप साऱ्या ॲम्युनिटीज येतात, आपलं यांच्याकडे टेनिस कोर्ट आहे, बॅडमिंटन एरिया आहे, ओपन जिम एरिया आहे, त्यामुळे फ्लॅट बरोबरच इतर आजूबाजूचं जे वातावरण आहे ते पण खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि ते आम्हाला ह्या अमृतधारा हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये मिळते, त्याच्यामुळे आम्ही खुश आहोत. थँक्यू. तर अशा प्रकारे म्हणजे सर्वच गोष्टींचा विचार करत घर खरेदी सुरू आहेत. स्वतः आता क्रेडाईचे अध्यक्ष आहेत रवी महाजनजी. सर, मला सांगाल की आता याच म्हणजे कोरोना निर्बंध मुक्तीनंतर मोठी मागणी वाढली, कशी मागणी आहेत, किती उलाढवली असं? नाशिकमध्ये एक खूप उत्साहाचं वातावरण आहे. आता हा जो काही सणासुदीचा जो काही काळ सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये लोकांना आपलं स्वप्नातलं घर घेण्याची एक सुवर्ण संधी मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या काही वर्षानंतर घराच्या किमतीमध्ये सुद्धा जी काही थोडीफार वाढ झालेली होती ती सर्व कस्टमर लोकांनी ॲक्सेप्ट केलेली आहे. सर्व लोकांना माहिती की स्टील सिमेंटच्या किमती या वाढलेल्या आहेतच, परंतु नाशिककर जे बिल्डर आहेत त्यांनी त्याच्यामध्ये फार काही तशी त्या प्रमाणात वाढ काही केलेली नाही आहे आणि सर्वांच्या आजही आवाक्यामध्ये घर मिळत आहेत. आजही 2 BHK आणि 3 BHK घराला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि मला वाटतं मागच्या 2 वर्षापासून जे काही आपण जे निर्बंध होते किंवा लोक घरात होते त्याच्यानंतर आता घराच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. साधारण 20-25% साधारण वाढ झालेली आहे मागणीमध्ये आणि एक उत्साहाचं वातावरण आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता चांगलं हाऊसिंग कॉम्प्लेक्स नाशिकमध्ये हायराईज बिल्डिंग तयार होत आहेत आणि त्याचा सर्व कस्टमर लोकांना नक्कीच त्याचा फायदा हा होणार आहे. काय सांगाल, म्हणजे येत्या काळात आताचा विचार घ्या तर किती बांधकाम नाशिकमध्ये सुरू आहेत, या पुढे देखील म्हणजे आपण बघितलं तर 4 BHK देखील चांगली बांधणी हो नाशिकमध्ये साधारण 1750 प्रोजेक्टचं काम चालू आहेत आणि 2 BHK 3 BHK बरोबर हल्ली 4 BHK आणि 5 BHKलाही खूप मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहेत आणि ती पुरवण्यासाठी नाशिकचे बिल्डर्स पण आता त्याच्यासाठी काम करतायत. मला वाटतं घराची जी काही डिमांड्स किंवा स्पेस जी आहेत ती आता लोकांना वाढीत लागलेली म्हणजे थोडी जास्तच पाहिजे आहेत. 2 BHKचे लोक 3 BHKमध्ये शिफ्ट होत आहेत, 3 BHK 4 BHKमध्ये जात आहेत आणि घराला जे काही इतरही गोष्टीचं जे काही पाहिजे असतं गरजा त्या आता बिल्डर्स लोकांना परिपूर्ण ह्या देणं गरजेचं होणार आहे.
एकंदरीतच काय तर या दिवाळीच्या काळामध्ये आता रिअल इस्टेट क्षेत्राला देखील अच्छे दिन येतील हेच बघायला मिळते. कॅमेरामन किरण कटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.